जन्मला कसे वाढला कैसे घडला तुम्ही कैसे घडला तुम्ही कुठली स्वप्ने आकांक्षा हृदय जपता तुम्ही काय साधले काय हरपले सारे जाणून घ्याया सारे जाणून घ्याया हा सृजन वेद 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 परमेश्वर तुझं इच्छित पूर्ण करो का मुलीनो कोण तुम्ही ही मद्र देशाची राजकन्या सावित्री आणि मी निर्मला नमस्कार गान सरस्वती सरस्वतीबाई राणे यांच्याशी आपण गप्पा मारणार शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायिका गायिका अभिनेत्री तसंच सुगम संगीत गायिका अशा नात्यानं आपण त्यांना ओळखतो पण एक गोष्ट मला आपल्याला सांगावीशी वाटते की जवळजवळ 70 वर्षापूर्वी स्त्रियांनी मैफलीमध्ये चार चौघांसमोर येऊन गाणं याला प्रतिष्ठा मिळवून देण्यामध्ये बाईंचा मोठा आणि महत्त्वाचा वाटा आहे तसंच रंगभूमीवरती स्त्रिया दिसू लागल्या त्या पहिल्या पिढीपैकी सरस्वतीबाई आहेत चित्रपटामध्ये पार्श्वगायनाला सुरुवात झाली पार्श्वगायिका म्हणूनही त्यांचं ज्येष्ठत्व आहे अशा या अनुभव संपन्न गायिकेशी आता आपण गप्पा मारणार आहोत सरस्वतीबाई संगीताचे विविध प्रकार आतापर्यंत तुम्ही गायलेले आहात आणि शास्त्रीय संगीतामध्ये तुमचा नावलौकिक खूप मोठा आहे पण तुमच्या कारकिर्दीची सुरुवात झाली ती मात्र नाटकापासून झाली आहे संगीत नाटकापासून झालेली आहे हे कसं काय घडलं हा पूर्वी माझे मोठे भाऊ होते सुरेश बाबू माने त्यांची संगीत शाळा होती नुसतं संगीत विद्यालय ते गाणं वगैरे तुमचे मुलं वगैरे यायची गाणं शिकायचे माझं पण म्हणजे हिराबी गायचा वगैरे तर माझ्या मनावर तेवढे संस्कार झाले आणि त्यापासून जरा गाणं सुरू झालं थोडं थोडं पण नाटकाची सुरुवात कशी झाली नाटकाची सुरुवात आमच्याकडे गोविंदराव टेंबे मोठे मोठे कलाकार यायचे तर ते म्हणाले की आता तुमच्याकडे तुम्ही गाताच आहात तर एखादं नाटक का बसवत नाही तुम्ही असं आमच्या आईला विचारलं तर नाटक बसवायचं पण माझ्या स्त्रिया कामं करत नाहीत अजून तर स्त्रियांची कामं स्त्रियांनीच करावी असं तुम्ही एखादं नाटक बसा तर कुठलं नाटक बसवायचं तर संशयकलं तर संशयकलं बसवायचं तर शिकवायला कोणीतरी पाहिजे तर चिंतोबा गुरु होते तेव्हा ते शिकवायला यायचे आणि त्यांनी ते नाटक बसवलं माझ्या मधल्या बहीण कमळाबी काम करायच्या नाटकात मी काम करायची हिराबी गायच्यामध्ये सुरेशबाबू हिरोचं काम करायचे तुमची कुठली भूमिका होती त्याच्यामध्ये माझी छोटीशी होती स्वातीची बरं म्हणजे तिथून तुमची सुरुवात झाली साधारण वयाच्या कितव्या वर्षी हे नाटक झालं असेल पहिलं 14-15 वर्ष असेल बर मग ही संस्था तुमची किती वर्ष होती नाट्यसंस्था 3 वर्ष होती आमची आणि कुठली कुठली त्याच्यामध्ये आम्ही सौभद्र मानापमान संशय कलो निराबी नाटक बसवलं बर काही नवीन नाटक पण बसवली होती त्यामध्ये मग ह्या पहिल्या नाटकातली पद गोविंदराव टेंब्यांनीच बसवून घेतली हो आणि मग सुरेश बाबूंना शिकवलं आणि त्यांनी आम्हाला शिकवलं बर असं ऐकलं होतं की सुरेश बाबू ज्या वेळेला पद बसवायचे तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी नाविन्य येईल असा खूप त्यांचा प्रयत्न असायचा पण हे लोकांना कितपत आवडत होत खूप आवडलं म्हणजे जरा वेगळ्या तरीची पद्धत यायची गाण्यामध्ये लोकांना आवडायचं ते नाविन्य वाटायचं जरा म्हणजे ते चांगल्या रीतीने स्वीकारलं होतं म्हणजे पद जरी तीच असली तरी सुद्धा त्याच्यामध्ये सही सही नक्कल नव्हती मला आणखीन एक उत्सुकता आहे की ज्या वेळेला तुम्ही तिघी भगिनी नाटकामध्ये आलात तुमचं हे पहिलं नाटक संशय कल्लोळ ना हो तर त्यावेळेला लोकांची प्रतिक्रिया कशी काय होती चांगली होती म्हणजे लोक ऐकायला यायची पण एकच होतं बायका फार कमी यायच्या बायकांची वेगळी बसायची जागा असायची पुरुषांची पुरुषांमध्ये बायका बसत नव्हत्या त्यावेळेला वरती गॅलरी वगैरे असायची त्याच्यात बसायच्या बर पण यायच्या तशा पण तुम्ही रंगभूमीवरती आलात म्हणजे स्त्रिया आल्या त्याच्यामुळे प्रेक्षकांमध्ये काही आणखीन संख्या वाढली किंवा त्यावेळेला जाहिरात कशी करत होतात
हँडबिल्स वाटायचे, असे पोस्टर वगैरे काही नव्हते त्यावेळेला. बर, आणि वर्तमानपत्रात जाहिरात वगैरे यायची वाटतं जर मला तेवढं आता आठवत नाही. कारण एक आपण म्हणतो ना हल्लीच असं आहे की एक आकर्षण वाटण्याकरता म्हणून तशी जाहिरात केली जाते, तसं तेव्हा काही तंत्र होतं का असं? तुम्ही आता बोलताना म्हणालात की तुमचं संगीत विद्यालय होतं, नूतन संगीत विद्यालय, ते कोण चालवत होतं? सुनील बाबू चालवायचे. ते एकटेच शिकवायचे? आणि मग हिराबाई बडोदेकर त्या नव्हत्या? त्या गायच्या नुसत्या, म्हणजे कार्यक्रम करायचे त्यावेळेला. शिकायला येणारे कोण कोण होते? पुरुषच असायचे बहुतेक. देशपांडे म्हणून होते, वामनराव देशपांडे यायचे. मग पुढे पुढे संख्या वाढवलेली गाण्याची, आणि ज्या हल्ली म्हणजे 15-20 वर्षापूर्वी आपले प्रभात्रे, माणिक वर्मा, वसंतराव देशपांडे, बसवराव जाधव, ही सगळी खूप नावारूपाला आली. तुमचं शिक्षण कुठे झालं मग, विद्यालयामध्ये का घरामध्येच? नाही, घरामध्येच. घरातच विद्यालय होतं, त्यामुळे बाहेर जायचे काही प्रश्न नव्हता. म्हणजे तुमचं शिक्षण वेगळं झालं असं काही नाही. बर, तुमचे पहिले गुरु हिराबाई आणि अर्थातच सुरेश बाबू, या व्यतिरिक्त तुम्ही आणखी? मी नथन खानच्याकडे शिकलेले, जयपूर घराण्याचे, आणि देवधर मास्तर. बर, त्यांच्याकडे शिकलेले. पण हे आपण शिकावं असं तुम्हाला वाटलं का घरातल्या? माझ्या आईला जरा आवड होती की काहीतरी नाविन्य यावं गाण्यामध्ये. बर, म्हणून त्यांची तानाची पद्धत, आवाज लावण्याची पद्धत, कोणाची? जयपूर घराण्याची. हा, ती मी पद्धत शिकले. आणि आपले देवधरांच्याकडे नवीन चिजा वगैरे, त्यांनी चंद्रकंस मला शिकवला, त्या मी जुगलबंदीचे म्हटलेली. हो, तुमची रेकॉर्डही आहे, तुमची आणि हिराबाईंची आणि यमनची, त्या दोन्ही खूप गाजलेल्या अशा रेकॉर्ड्स आहेत. म्हणजे या सगळ्यातनं म्हणजे तुमचं किराणा घराण्याचं गाणं तुमच्याकडे होतच, आणि शिवाय हे तुम्ही शिकलात, आणि आपली अशी एक गायकी तुम्ही तयार केली, भारतभर तुमच्या मैफली गाजलेल्या आहेत. आता तुम्ही चंद्रकंसचा उल्लेख केला आणि मैफलीचा उल्लेख निघालेलाच आहे, त्यावेळेचे तुमचे जे श्रोते असतील त्यांना त्याची पुन्हा आठवण होईल. आपण थोडंसं ऐकूया. सरस्वतीबाई, तुमच्या घरामध्ये 24 तास गाणं चाललेलं असेल ना? गाण्याचा विषय तिथे माणसांनी फक्त मोकळा श्वास काय तो घ्यायचा असंच म्हणायला पाहिजे. तुमचं हे शास्त्रीय संगीताचं शिक्षण चालू होतं म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात लहानपणी?
आणि नंतर मधल्या काळामध्ये चित्रपटाकरता तुम्हाला बोलावणं आलं गाण्याकरता, ती संधी कशी काय आली तुमच्याकडे? ती संधी अशी आली की आत्यांनी विचारलं, आमच्याकडे तबल जे होते मम्मूलाल नावाचे ते तिथे काम करत होते, तर आत्यांनी विचारलं की एखादी मुलगी अशी गाणारी आहे की वनमलावींच्या आवाजाला आवाज मिळेल असं, तर मला आठवत एक मुलगी आहे तर मी तिला घेऊन येतो, ते आमच्याकडे आले आणि माझ्या आईला सांगितलं की असं असं प्लेबॅक आत्यांनी विचारलंय गायचं आहे, दुसऱ्याला आवाज द्यायचा म्हणजे हिने गायचं आहे आणि त्या ऍक्टिंग करणार त्याच्या, तर माझ्याही म्हणजे काय प्लेबॅक आम्हाला त्यावेळेला काय माहिती नव्हतं, आई म्हणाली प्लेबॅक म्हणजे काय आणि आवाज कसा आम्ही विकणार, काय तर नको बाबा असं त्याला, तसं नाही तुम्ही बघा हिला नुसतं गायचं आहे आणि त्या ऍक्टिंग करणार आहेत, मग मी मला घेऊन गेले, ते घेऊन गेले, माझा आवाज त्यांनी ऐकला, रेकॉर्डिंग करून घेतलं, तर वनमला बाईंचा आवाज आणि माझा पुष्कळ जमालेला, मग त्यांनी मला पायाच्या दासीमध्ये गाणं दिलं पहिलं, त्याचं संगीत अण्णासाहेब मैनकर, ही गाणी काय म्हणजे कशी शिकवत होते तुम्हाला, काय पद्धत होती त्यावेळेला? महिना महिना गाणी चालायची शिकवत आणि साथीदार फार नसायचे, पेटी सारंगी व्हायलिन असेच वाद्य असायचे, फक्त 5-6 जण असायचे, आत्ता सारखा वाद्यांचा ताफा तेव्हा नव्हता, त्यावेळेला मग आत्रे साहेब त्यावेळेला असायचे का? असायचे ना, आणि ते सांगायचे म्हणजे शिकवताना की अशा तऱ्हेने आता हे दुःखाचं गाणं आहे, हे आनंदाचं गाणं आहे, अशा तऱ्हेने तुम्ही म्हणा. बर, मग असं काही एखादा प्रसंग आता एवढ्या मोठ्या व्यक्तीबरोबर तुम्हाला प्रथम काम करण्याची संधी मिळाली तर काही त्यांची आठवण सांगता येईल का की बाबा अशा पद्धतीने त्यांनी मला प्रसंग समजावून सांगितला त्याच्यावरचं हे गाणं, असं एखादं उदाहरण? असं एक गाणं होतं की ते गाणं म्हणजे रडून म्हणायचं जातं घेऊन वगैरे, कारण सासू तिला त्रास देते असा प्रसंग होता, तर ते गाणं कसं म्हणायचं तर त्यांनी माझ्या हातात जातं दिलं, म्हणजे जातं घेऊन ते मला गायला पाहिजे, म्हणजे तो आठवण म्हणजे थोडस हुंदके देऊन रडून अशा तऱ्हेने ते गाणं म्हटलेले. त्यावेळेला एवढा वास्तवतेचा विचार आत्र्यांच्याकडे होता की ती बाबा सून थकलेली आहे, तर तुमच्या आवाजातून सुद्धा ते थकले पण येण्याकरता त्यांनी तुमच्या हातात जात दिलं. बर, या चित्रपटातले तुमची गाणी खूप गाजली, अंगणात फुललेल्या जाई जुई खूप गाजलेलं गाणं आहे, त्याच्या ओळी आठवत आहेत का? मग थोडस आम्हाला म्हणून दाखवा ना. म्हणून दाखवते. अंगणात फुलल्या जाई जुई जवळ गपत माझा नाही बाई नाही ग, अंगणात फुलल्या सलगपणे हे आठवत आहे, खरोखरीच कौतुकास्पद आहे. असे किती चित्रपट तुम्ही केले असतील त्यावेळेला? त्याला 35 एक केले. आणि तेव्हा मराठी आणि हिंदी दोन्हीमध्ये पुष्कळ झालेले आहेत नाही चित्रपट, अशी काही नावं सांगा ना म्हणजे तुम्ही हिंदीमध्ये सुद्धा त्या निमित्ताने गायलात, कुठले कुठले चित्रपट? बसंत सेना झाले, पायाची दासी तर झालं, चरणों की दासी म्हणतात, रामराज्य आणि मेरा गाव म्हणून यांचं केसी डेन्स होतं. अच्छा, ते एक झालं. असे बरे तुळशी गोंदा म्हणून. बर, आणि मराठीमध्ये पैसा बोलतोय असे 35 पिक्चर झाले. पण मग रेकॉर्डवरती तुमच्या गायिकांचं नाव पद्धत नव्हती ती नावं द्यायची. बर, म्हणजे कारण एवढी गाणी तुम्ही गायलेल्या आहात पण तेवढं म्हणजे प्रत्येक रेकॉर्डवरती तसं नाव नाही, नाव द्यायचंच नव्हतं त्याला, आणि त्याला माहित पण नव्हतं आम्हाला नावं देतात की काय करतात, म्हणजे ह्या सगळ्याची तेवढी जाणीव आता 50 वर्षापूर्वीची गोष्ट. बरोबर आहे, सगळ्या सुरुवातीचा काळ होता. तुमच्या बरोबर आणखीन कोण कोण त्यावेळेला पार्श्व गायचा? आणि जोराबाई पण असायची आंबेलीमध्ये, पण त्यांचं वेगळं असतं म्हणजे मराठीमध्ये नव्हतं. मराठीमध्ये मग जास्त करून तुम्ही दोघी जणीच होता.
कुठल्या कुठल्या संगीतकारांकडे गायलात त्या वेळेला? केसी देवते, मासूर कृष्णराव, वसंत देसाई आणि श्री रामचंद्र, पुष्कळ होते. शनलवीन पण पुष्कळ होते. अशी पिक्चर बरीच निघाली. मी ती मला वाटतं शंकरराव व्यास, शंकरराव व्यास मुख्य होते. हो, रामराज्य, रामराज्य. बऱ्याच संगीतकारांच्याकडे त्यानिमित्ताने तुम्हाला गायची संधी मिळाली. आणि एकूण त्यावेळेची गाणी म्हणजे कसं सोप्या चाली, थोडी वाद्य, तुम्ही आत्ता म्हणालात तसं, आणि असं खूप घरगुती वातावरण, नाही का? किती सालापर्यंत गायलात साधारण चित्रपटाकरता? मी 42 पर्यंत गायले. 39 ते 42. शेवटचा कुठला चित्रपट असं काही आठवतंय? नाही, तसं काही मला आठवत नाही. मग सरगम मध्ये गायले. हां, श्री रामचंद्रांच्या. बर. आणि मला वाटतं ते लताबाईंच्या बरोबर, लताबाईंच्या बरोबर तिनक तिनक ताणी ते. हां, ते गाणं खूप गाजलं होतं. आणि मग श्याम बेनेगलांच्याकडे? ते खूप वर्षांनी गायले. ते जवळ जवळ मला वाटतं 1970 भूमिका चित्रपट. त्याला तो प्रसंग असा होता की श्रीराम म्हणजे श्याम बेनेगलकडनं ते ग्रस्त जे आले, म्हणजे त्यांनी सांगितलं आम्हाला लहान मुलीचं गाणं पाहिजे. तर माझी नात मीना फातर्फेकर, तिला मी शिकवत होते ना त्यावेळेला गाणं, आणि त्यांना मुंदर बाजे हेच गाणं पाहिजे होतं. तर ते म्हणाले की ही गाईल का? म्हणलं चला. मी तिला नेलं तिथे गायला बसवलं. त्यावेळेला एक दुसरी बाई तिला गाणं शिकवत होती. तेच असं होतं की आजीने नातीला शिकवायचं, असा प्रसंग होता. तर तिला ते काही जुळे ना की नातीला कसं शिकवायचं. तर मी बसलो होते, मी ऐकत होते. तर मी म्हटलं सहज की त्या अशा तऱ्हेने शिकवा तुम्ही तिला गाणं. आणि बेनेगलने ते मी तिला शिकवताना ऐकलं आणि त्यांना ते आवडलं. ते म्हणाले बरोबर, असंच मला गाणं पाहिजे, हे गाणं तुम्हीच म्हणायला पाहिजे. मग मी त्यावेळेला ते गाणं म्हटलं त्यांच्यावर. चित्रपटाच्या प्रमाणे तुम्ही काही भावगीत सुद्धा गायलेले आहात. पुष्कळ गायले. सुधीर फडक्यांच्याकडेही तुम्ही गायला होतात. मग तेव्हाचा एक संगीतकार म्हणून तुम्हाला सुधीर फडक्यांचं काय वैशिष्ट्य वाटलं? त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की उच्चार. ते फार सुंदर उच्चार करायचे. भावना, उच्चार हे त्यांच्याकडे मी मात्र शिकले. गदी माडगुळकरांची गाणी होती ना, मला वाटतं ती जा घेऊन संदेश, घनश्यामने येणे आला. छान, म्हणजे भावगीतं तुमची खूप गाजली. एक मला असं विचारायचं आहे की मग हे सगळं चित्रपटाकरता तुम्ही गायलात, नंतर भावगीतं गायलात, या सगळ्याचा तुम्ही तुमच्या पुढे गाण्यामध्ये काही उपयोग झाला असं वाटतं का? हो, पुष्कळ. मी गाण्यामध्ये सुद्धा भावगीत म्हणत होते कार्यक्रमात. नाट्यसंगीत भावगीत सगळं म्हणत होते. नाही, म्हणजे नाट्यसंगीत गाताना म्हणा किंवा क्लासिकल गाताना, इथे जे काही तुम्ही मिळवलं, एक तुम्ही आत्ता म्हणालात तसं की बाबूजींच्या गाण्यामध्ये भाव म्हणा, शब्दोच्चार, तर ते जाणीवपूर्वक नंतर त्याचा तुम्ही उपयोग करायला लागलात असं काही वाटलं का? हो, उपयोग करायलाच लागेल. सरस्वतीबाई, रामराज्य मधलं काही आठवत आहे का? एखाद्या गाण्याच्या ओळी वगैरे, त्यातली गाणी सुद्धा पुष्कळ गाजली. कुठलं म्हणता? बिन मधुर मधुर कछुब. वा, आपण ही चित्रपटात रंजवू चला मंजुळ विणे व्याकुळ आपुले रान आळविसी का कंपित हृदय निराश राम का हाय. हे मराठीतलं. हे मराठीतलं दोन्हीमध्ये त्यावेळेला हे व्हायचं. आपण हे ह्याची झलक ऐकली, ही चित्रपटातली गाणी. एखादं भावगीत कुठलं म्हणता? घनश्याम बाबूजींचं, सुधीर फडक्यांचं संगीत. घनश्याम नयनी आला सखे मी काजळ घालू कशा. काजळ घालू कशा. सरस्वतीबाई, एक काळ असा होता की एका वेळेला तुम्ही शास्त्रीय संगीत गात होतात, नंतर चित्रपटाकरता गात होतात, असं सगळ्या नाटक तुमचं चाललेलं होतं. त्याच्यामुळे तुमचा चाहता वर्ग खूप मोठा होता. हो, आजही आहे. सुंदरराव राणे तुम्हाला कुठे भेटले? सुंदरराव राणे आमची जेव्हा कंपनी मोडली 1933 साली, हा, तर मुंबईला गिरगावमध्ये घर होता म्हणजे छोटंसं घेतलेलं. तिथे माझे भाऊ राहायचे.
शिकायचे कॉलेजमध्ये होते आणि सुंदरराव राणे तिथे त्यांचे मित्र होते. बर. तर नाटक कंपनी मोडली तेव्हा आम्ही तिथे राहायला आलो, तेव्हापासून आमची ओळख झाली. बर. आणि लग्न करायचं ठरवलं आम्ही. त्यांनी तुम्हाला विचारलं? हो. पण असं ऐकलं होतं की दोन्ही कडून लग्नाला खूप विरोध होता, कारण ते फार जुन्या पद्धतीचे लोक होते. त्यांचे जुईचे पाटील होते त्यांचे वडील वगैरे, आणि मोठं कुटुंब आहे ते. तर त्यांना वाटायचं की ही गाणारी मुलगी कशी वागेल आपल्याशी, घरात कशी संसार करेल, हे होतं. आणि माझ्या आईनं वाटायचं की समजा लग्न केलं आणि त्यांना नाही पटलं मुलीशी तर काय होईल पुढे, हे पण प्रश्न होता. त्यामुळे ते जरा विरुद्ध होते, आई पण वडील विरुद्ध आणि सासरशी पण विरुद्ध होते. पण तुम्ही दोघं जण ठाम होता. आम्ही जाऊन लग्न केलं. पण कोणी मदत केली मग त्यावेळेला? सगळ्यांनी मदत केली. त्याला शंकर शेट म्हणून मी रांगणेकरांच्याकडे काम करत होते कन्यादान मध्ये. बर. ज्योत्स्नाबाई रांगणेकर आणि त्यांचे मी ज्यांनी नाटक दिलं होतं करायला ते शंकर शेट, मुंबईला मोठं घर आहे शंकर शेट चव्हाण, तर ते वसंतराव मित्र म्हणजे सुंदरांचे मित्र होते. तर त्यांनी पण मदत केली आम्हाला लग्नाची, राहायला जागा दिली शंकर शेटचं घर त्यावेळेला. आणि चांगला झाला आमचा संसार नक्कीच. आणि तुम्हाला राणे साहेबांचं सहकार्य खूप चांगलं मिळालं, तुम्ही अनेक वेळेला त्याचा उल्लेख केलेला आहे. सहकार्य म्हणजे कशा कशा मध्ये तुमची त्यांची मदत व्हायची? माझं समजा गाणं ठरवायला आले तर ते मदत करायचे मला, की कागदपत्र काय लिहायचे असले तर ते मदत करायचे. पण माझ्यासाठी मग पुढे पुढे मला लांब लांब जावं लागायचं, कुठं कलकत्ता गोहती इकडे तिकडे कार्यक्रम असायचे ना, तर माझ्याबरोबर कोण येणार, मग आता काय करायचं. मग त्यांनी आपली नोकरी पण सोडली माझ्यासाठी, मग आम्ही दोघं जण जायचे कार्यक्रम वगैरे. मग त्यांनी एक थोडासा बिझनेस सुरू केला मोटारीचा वगैरे. अच्छा. ते करायचे ते काम. बर. तुमच्याकरता नोकरी सोडून तुमच्या बरोबर कार्यक्रमाला ते यायचे, खरोखरच पुढारलेल्या विचारांचे असे होते. आणि त्यांना आवड होती गाण्याची फार. त्याच्यामुळे यावं माझ्या बायकोने फार होत गाणं. खरं. त्याच्यामुळेच काय म्हणे आपण की लग्न संसार गाणं हे सगळं तुम्ही छान पद्धतीने करू शकले. दोन मुले आहेत माझ्या, मीना फातर्फेकर तुमची नाती, छान गायला लागलेली आहे. आकाशवाणीवरती तुम्ही गायला लागलात, साधारण सुरुवातीला काय गात होतात त्याच्यावरती, किती सालची गोष्ट असेल ही? ते असेल मला वाटतं 1934-35 सालची गोष्ट आहे. सुरुवातीला काय गात होतात? काय नाही, नाट्यसंगीत वगैरे असंच. पहिल्यांदा क्लासिकल एवढं गायचं नाही, थोडस क्लासिकल गायची, फार असं मला येत नव्हतं. भावगीत वगैरे? भावगीत वगैरे, भावगीत वगैरे गायचे, नाट्यसंगीत. त्याला तिथे आल्हा रखा वाजवायला होते, दिनकर आमिंबल पेटीला होते, श्रीपद नागेशकर पण होते तबल्याला. सगळी मंडळी चांगले होते, तर सारंगीला पण चांगले होते सगळे. अच्छा. आणि फी अगदी फार असायची नाही, 5,000 रुपये फी असायची. बर. मानधन एवढं? मानधन एवढंच असायचं. बर. पण गाडी बिडी घ्यायला यायची आम्हाला, म्हणजे तो मान मोठा होता. मोठा. भारतातल्या सगळ्या आकाशवाणी केंद्रावर? भारतात सगळे. मी पेशावर पर्यंत गेले, इथे गुवाहाटी कलकत्ता सगळे गेला. बर. कुठलंही गाव राहिलं नाही माझं. मग त्यावेळेला राणे साहेब तुमच्या बरोबर यायचे. शास्त्रीय संगीताचं जसं तुमचं बरेच वर्ष तुम्ही गायलेले आहात, तसं संगीत नाटकामध्ये सुद्धा तुम्ही बरेच वर्ष काम केलीत, आणि बालगंधर्वांच्या बरोबर तुम्हाला संधी मिळाली काम करण्याची, ती कशी काय आली? नाट्यसंमेलन असायचं ना मुंबईला केळेवाडीमध्ये. बर. ते भालेराव नाट्यसंमेलन भरायचे, तर सोबत नाटक साहित्य संघाचं सोबत नाटक करायचं जेव्हा ठरलं, तर ते मला विचारायला, तुम्ही बालगंधर्वांच्या बरोबर काम कराल का? तर बालगंधर्वांच्या बरोबर काम करायचं म्हणजे मोठं जरा धाडसाचंच काम होतं. आणि मग तसं काही वय आमचं जास्त नव्हतं, माझा 30-35 वर्षाचे होते. बरं म्हटलं करूया. आणि मी तालमी पण झाले नव्हते, एकदम स्टेजवर जाऊन उभं राहायचं. बर. तर पहिला अंक कसा तरी राहा, त्याच्यामध्ये ते जास्त नव्हते एवढे, थोडाच होता बालगंधर्वांच्या बरोबर. जेव्हा तिसरा अंक आला मग पुष्प परत गायचा, तेव्हा मात्र मला घाम सुटला की ह्यांच्या समोर आता पुष्प परत कसं गायचं. पण ते काय नाही, छान त्यांनी वाहवा केली, शाबासकी दिली. त्यांचं सहकार्य तुम्हाला? मास्तर कृष्णराव पण होते, कृष्णाचं काम करायचे ते.
असं कधी वाटलं होतं का की आपण कधी आयुष्यात बालगंधर्वांच्या बरोबर काम करू? माझ्या शाळेमध्ये मी शिकत असताना त्यांच्या मुली पण होत्या शाळा हुजूरपागेमध्ये, तर बालगंधर्वाच्या मुली आल्याबरोबर बालगंधर्वाच्या मुली बघायला आम्ही जात होतो त्यावेळेला, पण त्यांच्याबरोबर नाटकात काम करावं लागेल हे मला स्वप्नसुद्धा नव्हतं. पण ती एक खूप छान अशी संधी आली, संधी तुम्हाला मिळाली. एकच प्यालानंतर तुम्ही बरेच वर्ष करत होता, 75 पण 75 76 पण. आणि शरदची भूमिका त्याच्यामध्ये, नानासाहेब फाटक काम करायचे, सगळ्यांनी कामं केली त्यात. कोणकोण कोणाकोणाबरोबर तुम्ही एकच प्याला केलं? गोवर्बे बरोबर केलंय, आपल्या शांता आपटे, मीनाक्षीबाई. आणि इतर ज्या नाटकांमध्ये तुम्ही कामं केली ती कोणाकोणाबरोबर केली? म्हणजे हिरो असायचे कधी आपले सवय गंधर्व, तर त्यावेळेला नव्हते ते पहिले होते, पण हे वामनराव सडेतीकर होते, पटरोधन बुवा, राम मराठे, सगळ्यांच्यावर कामं केली तशी. कारण ही पण कारकीर्द तुमची खूप मोठी आहे. एक असं वाटतं की शास्त्रीय संगीतामध्ये तुमचं खूप मोठं नाव व्हायला लागलेलं होतं, पण एकच प्यालामधली शरदची भूमिका म्हणजे जास्त गाजली. गाजली मास्तर कृष्ण आणि ते ललन आम्हाला शिकवलेलं मला. बर, पण असं कुठे वाटलं नाही का की बाबा मग आता आपण ही थोडीशी दुय्यम भूमिका, नाही म्हटलं तरी, कारण ती काही मुख्य भूमिका नव्हती, ती आपण करतो आहोत का करायची, असं काही मनात कधी आलं नाही का? असं मनात आलं नाही, कारण का पहिलं जे नाटक बसवलं ते साहित्य संमेलनने बसवलं होतं, त्यामध्ये हिराबाई काम करायचं त्यावेळेला म्हणजे मुख्य काम, आणि मला दुसरी भूमिका होती शरदची, आणि मला एकच गाणं होतं, ते दोन गाणी होती त्याच्यामध्ये, आणि ते नाटक ह्याने बसवलं, त्यावेळेला खूप पॉप्युलर झालं ते नाटक, आणि ते गाणं पण माझं पॉप्युलर झालं, त्यामुळे मला तेच काम तेच सारखं आलेलं. तो एक ठसा बसल्यासारखं ललना मनाचं काही थोडस आम्हाला दाखव ना. ललना मना नच गलब शंका अनुई सते गदा. नाटका करता तुम्हाला बरेच दौरे करायला लागले असतील, कारण जवळ जवळ मला वाटतं तुम्ही 75-80 पर्यंत नाटकात काम करत होतात. तसं शास्त्रीय संगीताच्या सुद्धा अनेक मैफली तुमच्या झालेल्या आहेत आणि गावोगावी झालेल्या आहेत. कुठल्या कुठल्या महत्वाच्या महोत्सवांमध्ये गायलात तुम्ही? कलकत्ता आम्ही खूप गायलेले, तानसेनमध्ये गायले, असे तिथे लहान लहान अशा कॉन्फरन्स होत्या पुष्कळ, तर महिना दोन महिने तिथे माझा मुक्काम असायचा, आणि तिथे मग कार्यक्रम, प्रत्येक गाव वेगळं वेगळं असायचं, छोटी छोटी गावं आहेत तिथे, तिथे नेहमी कॉन्फरन्स व्हायच्या, त्याला तिथे सगळे जायचे, रविशंकर राहायचे, बिस्मिल्ला खायचे, सगळे जे मोठे आर्टिस्ट त्याच्यामध्ये माझी गाणी झालेली आहे. कलकत्त्यासारखा आणखीन कुठे कुठे महोत्सव महत्वाचे मोठे झाले? बनारस झालेले, पाटणा, गुवाहाटी. बर, गुवाहाटी पर मी जाऊन आले. अच्छा, त्यावेळेला तिथे ह्या पण होत्या आपल्या अख्तरीबाई. बर, अख्तरीबाई होत्या, रविशंकर होते, बिस्मिल्ला खा होते त्या कॉन्फरन्सला, तिथे माझा झाला कार्यक्रम. असं मी म्हणजे घरात नसायचीच बोलते, बाहेरच फिरलेली असं सारखं कार्यक्रम सतत गाण्याच्या निमित्ताने. स्वतंत्र मैफली केल्या, तसंच हिराबाई बडोदेकरांच्या बरोबर जुगलबंदीच्या मैफली सुद्धा तुमच्या पुष्कळ झालेल्या आहेत. ही कल्पना कोणाची हो? आम्हीच काढली कल्पना. हो का? एकदा बघूया आपण, जो म्हणजे ह्याचे सतारीच्या वगैरे जुगलबंदी होतात, पण गाण्याच्या अशा बायकांच्या झालेल्या नव्हत्या, त्या आम्ही पहिल्यांदा ती केली, आणि ती फारच सुरेख झाली होती जुगलबंदी. पहिली कुठे झाली होती काही आठवत आहे? ते काय मला पण असं कॉन्फरन्स मध्ये झालं पहिली, लोकांना ती कल्पना खूपच आवडली. तर ज्यावेळेला तुम्ही सुरुवात केलीत गाण्याला, तेव्हा गाण्याला फारशी प्रतिष्ठा नव्हती, तो काळही वेगळा होता, मागचा काळ होता. हळूहळू काळ बदलत गेला, गाण्याला प्रतिष्ठा मिळायला लागली, ह्या सगळ्याच्या तुम्ही साक्षीदार आणि भागीदार आहात, तुम्ही दोन्ही काळ बघितलेले आहेत, तर त्या संदर्भातले तुमचे काही अनुभव, काही आठवणी? पहिल्यांदा जेव्हा आम्ही गायला जायचे कॉन्फरन्सच्या अगोदर, तर कुठं गेलो की गाणारे बायका
म्हणजे फार महत्व द्यायचं पुरुषांच्या समोर बसून गायचं, बायका कधी यायच्या नाही ना. तर मग आम्हाला जेवणाचं सुद्धा मग कोणी व्यवस्थेशीर वाढा विडायचं नाही, बाहेर वरंडा असायचे तिकडे जेवायला घ्यायचं, असे प्रसंग पुष्कळ येतात आलेले होते टाळायला. आणि मग हळूहळू गाण्याचं जरा वाढायलं, बायका यायलेल्या, गणपतीमध्ये कार्यक्रम आलेले, मग बायका एकीकडे बसायचे, पुरुष एकीकडे बसायचे, पुण्याला खूप कार्यक्रम व्हायचे असे. नाशिकला तुम्ही 12 वर्ष गेले बर एकाच गणपतीमध्ये, सलग 12 वर्ष. 12 वर्ष पण मग 12 वर्ष तुम्ही काय गात होतात? म्हणजे नाट्यसंगीत, क्लासिकल, सगळंच सगळं गात होत. पण घनश्याम येणे आला फार आवडायचं सगळ्यांना. आणखीन कुठले काही अनुभव असे सांगण्यासारखे, कडू असतील किंवा चांगले असतील असे आणखीन कुठले आहेत? असे काही जास्त घडलं नाही, पण गणपतीमध्ये एकदा कार्यक्रम माझा ठाण्याला झाला होता. तिथे एक प्रसंग म्हणजे माझ्यावर आला नाही, पण मी गाऊन गेले आणि दुसऱ्या दिवशी ते विहिरीवर आमचं हे घातलेलं होतं बसायचं बैठक. विहिरीवर? विहिरीवर कुठली तरी जुनी विहीर असेल, त्याचं काही हे नव्हतं, पोकळ होती ती, त्याच्यावर त्यांनी बैठक घातलेली. माझं गाणं होऊन गेलं, दुसऱ्या दिवशी तिथे गरबा होता. तर गरबाला नाचायला त्या आतच गेल्या सगळ्या. अरे बापरे. ते आम्हाला मग कळलं की असं असं झालं. असे का असे प्रसंग येतात कुठे? आता पुण्याला गणपतीचे गाणी व्हायचे ना पूर्वी, तर आपले बर्फाच्या गाड्या असायचे की नाही, त्याच्यावर आम्हाला बसून गायचे. लक्ष्मी रोडला आपल्या जे गावामध्ये जी गाणी व्हायची ना, ती बर्फाच्या गाड्या असायच्या त्यावेळेला. आणि रस्त्यावर सगळे जात होते, माणसे येतात जातात, तोंडाकडे बघायचे. एक तर प्रसंग रस्ता आला की आपल्या अलका टाकीच्या तिथे तिथे कार्यक्रम होता, आणि मी गात असताना ऑडियन्स तिथे बसलेलं आणि मधून रस्ता होता, लांब लांब माणूस ऑडियन्स कुठेही बसायचं ना. ते एक पळत गेलो मधून, मी आपल्या डोळ्यात मिटून बसले गप्प, काय करणार. असे प्रसंग पुष्कळ येतात. तुम्ही एकदा मुलाखतीत सांगितलं होतं की एकदा काहीतरी होळीला तुमचं गाणं होतं. हो, आणि त्या लोकांनी सांगितलं, आता बाई 4 वाजेपर्यंत तुमचं गाणं झालं, आता तंबोरा ठेवा आणि जरा हातवारे करून म्हणा. आम्ही तंबरा ठेवलं आणि घरी निघून आले. सर चक्क अदा करायला सांगितलं होतं का? पण नंतरच्या काळात खूप प्रतिष्ठा गाण्याला मिळाली. त्याला एवढं लोकांचं नव्हतं. म्हणजे मोरारजी देसाई किंवा यशवंतराव चव्हाण त्यांच्याकडे सुद्धा. त्यांच्याकडे माझा एकदा म्हणजे हुमणे होते, राजाराम हुमणे, त्यांनी एक कार्यक्रम असं केला होता, तिथे यशवंतराव चव्हाण आले होते. आम्ही आणि हिराबींचे जुगलबंदी होती ती, तर आम्ही यमन राग म्हणत होतो. इतका एक तासभर म्हटलं आम्ही, त्यांना इतका आवडलं तर आम्हाला 100-100 रुपये बक्षीस दिले. तो एक प्रसंग जा. आणि असंच मी आणि माझे मिस्टर आम्ही आपलं रेल्वेने चालवतो, तर मुरारजी देसाई त्या गाडीमध्ये होते, फर्स्ट क्लासमध्ये. त्यांचे जे बरोबरीचे होते कोणीतरी त्यांचे पाहणारे, ते आमच्या ओळखीचे होते, मला नाव आठवत नाही आता त्यांचं. तर ते म्हणाले, बाई इथे मुरारजी बसले आहेत, त्यांना गाणं फार आवडतं, तुम्ही त्यांना एखादं म्हणून दाखवता का भजन? म्हटलं हो म्हणून दाखवते. मला चला, त्यांना मी 2-3 भजनं तिथे म्हणून दाखवली, त्यांना खूप आवडली ती. म्हणजे गाडीच्या गाडीमध्ये असे चांगले वाईट असं म्हणता येणार नाही, पण काही कडू आठवणी असं आपण म्हणूया असे तुमच्या वाट्याला आले. पण एक महत्वाचं बाई या सगळ्यामध्ये की गाणं अतिशय प्रतिष्ठितपणे घरंदाजपणे कसं सादर करायचं, याचा तुम्ही तुमच्या पिढीने एक आदर्श घालून दिलात. आणि नंतरच्या गायिकांची वाट तुम्ही मोकळी करून दिलीत, हे तुमचं फार मोठं काम आहे. आणि आता सुद्धा मुली चांगल्या शिकतात गाणं. आता तर काळच बदललेला आहे आता, आणि आता जास्त शिकायलेले पूर्वीपेक्षा. म्हणजे मुलीला गाणं येतं हा मोठा गुण आता समजला जातो, केवढा काळामध्ये फरक पडलेला आहे. आता आपण मैफलींचा उल्लेख केला तर मला असं वाटतं की आपण थोडीशी झलक गाण्याची पुन्हा एकदा ऐकूया. कुठला राग गाता? दरबा बाजू रे आनंद आ मना रे दरबा
वर्ष आता तुमच्या मैफली थांबलेले आहेत. साधारण 80 पर्यंत तुम्ही नाटकात काम करत होतात, नाटक थांबलं, स्वतंत्र गायन असं तुमचं थांबलं, पण घरामध्ये गाणं अजूनही तुमचं चाललेलं आहे आणि तुम्ही शिकवताय अजून सुद्धा. आतापर्यंत कोणकोण तुमच्याकडे शिकून गेले? तशा पुष्कळ जणी, जवळजवळ 100-100 मुली तरी शिकलेले आहेत आतापर्यंत. त्यामध्ये आता कुसुम शेंडे, अभ्यंकर, कुसुम अभ्यंकर म्हणून आहेत, जोवेकर म्हणती आहे, श्रीकांत देशपांडे शिकला. मग तर थोडे नाव अशी आहे ज्यांची ज्यांची केली त्यांनी. मीना तर माझी गातीच आहे, ती आमच्या घराण्याचं नाव काढेल ही मला अशी आहे आता. आणि आमच्या घराण्यात आता तीच गाणं रे, तुमचं गाणं तिच्याकडे आलेलं आहे. म्हणजे जे किराणा घराण्याचं गाणं खास आहे ते आता मीना चालले त्यांचं, पुढे ती चालवेल. चालवेल असं वाटतं, नक्कीच चालवेल. नाट्य संगीत क्लासिकल सगळंच त्या गातात. घर संसार गाणं हे सगळं तुम्ही खूप छान सांभाळत केलं. राणेसाहेबांची तुम्हाला साथही तेवढीच चांगली मिळाली. आता वयाच्या या टप्प्यावरती तुम्हाला काय वाटतं? टप्प्यावर असं वाटतं की चांगलं सुखाचं आयुष्य जावं आणि चाललेलं आहे माझं तसं. मी ना खूप मोठी व्हावी, शिकावं, नाव व्हावं, आता माझी ती आशा आहे आता आणि ती पुरी करेल. पण काय वाटतं, म्हणजे तुम्ही समाधानी आहात का? कुठे थोडीशी रुखरुख आहे? नाही, आता काहीच रुखरुख फक्त एवढीच आहे की जेवढं मला मिळायला पाहिजे होतं तेवढं मिळालं नाही. कशाच्या बाबतीत? म्हणजे मान सन्मान पुरस्कार वगैरे जेवढं लोकांना मिळतं थोडं करून सुद्धा तेवढं काही मिळालेलं नाही मला. तर काय त्याचं एवढं मला काही वाईट वाटत नाही, मी समाधानी आहे. पण तुम्हाला बालगंधर्वांच्या नावाचा पुरस्कार मिळाले, नंतर आयटीसीचा मिळाला, मिळालेले महापालिकेने माझा सत्कार केलेला आहे. पण रेल्वेने सत्कार केला परवा. ते सगळं झालं, पण सरकारकडनं असं काही नाही झालेलं. आणि ती अजून थोडीशी कुठेतरी आता काय करणार त्याला काय. आणि ह्या वेळेमध्ये आता पण तुम्ही समाधानी आहात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. लोकांचंच मला इतकं चांगलं आहे, प्रोत्साहन आहे की मला त्याच्याबद्दल काही वाटत नाही. लोकांचं रसिकांचं उदंड प्रेम तुम्हाला मिळालं, आदर आहे. हा खूप मोठा पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे, नाही का? मोठा पुरस्कार. शेवटी लोकांचं प्रेम मिळणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि ते तुम्हाला मिळालं. ते आमच्या सर्व रसिकांच्या वतीनं आणि दूरदर्शनच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा.